ठिकाणी मिहान करता असेल आपल्या इथे एक लॉजिस्टिक हब तयार करण्याकरता असेल आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठा करता असेल आपण विद्यापीठाचा दर्जा देतो त्याच्या करता वेगवेगळ्या माध्यमात खूप मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला अगदी मेयो मेडिकल सोबत आपलं जे क्रीडा संकुल आहे हे क्रीडा संकुलही मानकापूरचं हे देशातलं सर्वोत्तम संकुल झालं पाहिजे म्हणून शंभर कोटी रुपये हे त्या संकुलाला देखील आपण दिले आणि त्याचसोबत माननीय नितीनजींनी आम्हाला निर्देश दिले होते की जसं मागच्या काळामध्ये नागपूरमध्ये साठ आपण वेगवेगळे छोटे स्टेडियम तयार केले तसं नितीनजींनी सांगितलं होतं की शंभर कोटी रुपये हे आता पुन्हा नव्याने आपण स्टेडियम करता द्या त्याचा प्रस्ताव एन आय टीने दिलेला आहे लवकरच त्या प्रस्तावाला देखील आम्ही मान्यता देऊ आणि त्यातनं अजून नवीन पन्नास साठ स्टेडियम हे नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण करू जेणेकरून नागपूर मधले आपले जे सगळे खेळाडू आहेत या खेळाडूंना निश्चितपणे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळता येईल सांस्कृतिक भवनाला सव्वीस कोटी रुपये दिले नागपूरच्या टाउन हॉलला सव्वाशे कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिल्या जुना भंडारा रोड अॅक्विशन करता दोनशे सदतीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिल्यात खरं म्हणजे सगळं मी वाचून दाखवत नाही पण मला सांगितलं पाहिजे आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनीवर माननीय नितीनजींची संकल्पना होती आणि त्या संकल्पनेतून आपण अग्रो कन्व्हेन्शन सेंटर त्या ठिकाणी तयार करतोय आणि दोनशे तीस कोटी रुपये त्याच्याकरता आपण दिले आहेत सगळ्या शेतकऱ्यांना लागणारं सगळं तंत्रज्ञान हे त्या ठिकाणी एक्झिबिशनच्या माध्यमातून ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध राहिलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे एवढंच नाही तर शिवचरित्रावर आधारित उद्यान आपण या ठिकाणी करतोय त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अनेक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेत नाही पण गोरेवाडा प्राणी संग्रहालय असेल किंवा वारकरी भवन असेल अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा जेव्हा तुमचा आशीर्वाद मिळतो आणि जेव्हा जेव्हा पद मिळतं त्या त्यावेळी त्या नागपूर आणि विदर्भाच्या विकासाचा ध्यास घेऊन या ठिकाणी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त निधी आपल्या शहराकरता आपल्या जिल्ह्याकरता आणि विदर्भाकरता आणण्याचं काम हे निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की या सगळ्या भागामध्ये ही सगळी कामं तर आपण करतोच आहोत पण त्यासोबत आपल्या या सगळ्या भागामध्ये रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे याकरता लॉजिस्टिक हब सारखी योजना ही आपण या ठिकाणी आणलेली आहे पुढच्या काळामध्ये समृद्धी महामार्गामुळे नागपूर हे देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल होणार आहे आणि लाखो जॉब्स हे लॉजिस्टिकच्या क्षेत्रात तयार होणार आहे आपल्याला माहिती आहे की जगातल्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात जास्त जॉब्स हे मोठ्या प्रमाणात सप्लाय चेन म्हणून तयार होतात आणि जिथे चांगली सप्लाय चेन असते तिथेच उद्योग जातात आणि ती सप्लाय चेन ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून तयार होते एक हजार एकरवर हा लॉजिस्टिक पार्क आपण तयार करतो की ज्यातनं पुढच्या काळामध्ये नागपूरच्या तरुणाईच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळणार आहे आणि मला विश्वास आहे की माननीय नितीनजींचं मार्गदर्शन आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद यातनं नागपूरला एक वेगळं अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आपल्यापैकी अनेकांनी बघितलं जी ट्वेंटीच्या काळामध्ये एक बदललेलं नागपूर आपल्याला पाहायला मिळालं जे लोक आज नागपूरला येतात ते असं सांगतात की नागपूर हे आंतरराष्ट्रीय शहरासारखं वाटतं आणि आज मी आपल्याला दाव्यानं सांगतो की येत्या दोन वर्षामध्ये नागपूर हे महाराष्ट्रातलं पहिलं असं शहर होईल की ज्या ठिकाणचे शंभर टक्के प्रमुख रस्ते कॉन्क्रीटचे झाले आहेत शंभर टक्के प्रमुख रस्ते सगळे प्रमुख रस्ते कॉन्क्रीटचे केवळ ज्या ठिकाणी टेक्निकल अडचणी आहेत की खाली मोठ्या प्रमाणात युटिलिटी आहे ज्या युटिलिटीचं काम पडतं अशा प्रकारचे रस्ते सोडता सगळ्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाकरता याही वर्षी आपण तीनशे कोटी रुपये दिले आहेत जवळपास हजार कोटी रुपयाची कामं आपण त्या ठिकाणी सुरू करतो की जेणेकरून लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राहता आलं पाहिजे मी पुन्हा एकदा जतळ्याच्या संपूर्ण जनतेचे मनापासून आभार मानतो कारण तुम्ही लोकांनी पाच पाच वेळा मला निवडून दिलं आणि तुमच्यामुळेच वेगवेगळ्या पदावर जाण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली आणि म्हणून निश्चितपणे तुमचे ऋण तर आहेच पण त्या ऋणातच मला राहायचं आहे त्या ऋणाचं मला मला असं वाटतं की ऋणातून बाहेर यायचं नाही आहे त्यामुळे तुमचा प्रेम नितीनजींवर माझ्यावर आणि बस मंचावर बसलेल्या सगळ्यांवर अशाच प्रकारे तुमचं प्रेम हे कायम राहो अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा